नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दोन दोन हजार रुपयाचा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे आता पी एम किसान योजनेचा बारावा खा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेला आहे तर आता तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या आहेत यापैकी एका योजनेचं नाव आहे पी एम किसान सन्मान निधी योजना तर पी एम किसान सन्मान निधीचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे आता शेतकरी तेराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशा परिस्थितीत शेतकरी जवळचे केंद्र आणि ऑनलाईन तपशील शोधत आहेत त्यामुळे हा हप्ता कधी येणार ते आपण या व्हिडिओमार्फत सांगूया तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही खात्यात तेरावा हप्ता कधी येणार वास्तविक मीडिया रिपोर्टनुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नवीन वर्षात जानेवारीमध्ये हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू शकतो त्याची तारीख अद्याप ठरलेली नसली तरी केंद्र सरकार लवकरच घोषणा करणार आहे सध्या केंद्र सरकार शेतकऱ्याचा तपशील गोळा करत आहे ई के वाय सी शिवाय पैसे येणार नाहीत तेराव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना केवायसी शिवाय पैसे मिळणार नाहीत यासाठी शेतकरी कृषी विभागात ऑनलाईन ई के वाय सी, सी करू शकतात यासोबतच शेतकऱ्यांचे आधार कार्ड व बँकेचे तपशील काळजीपूर्वक भरा नाव व पत्ता लिहिण्यात छोटीशी चूक करू नका एक ऑगस्ट ते तीस नोव्हेंबर डिसेंबर मार्चचा हप्ता एक डिसेंबर ते एकतीस मार्च या कालावधीत येण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेरावा हप्ता येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा